various types of irrigation system. Yesterday we have already explained the first two type, that is canal irrigation and pond irrigation. पुढचा जो प्रकार आहे भूगर्भ जल आधारित सिंचन प्रकार. भूगर्भ जल म्हणजे जे जल किंवा जे पाणी हे भूगर्भामध्ये असते अँड दॅट इज कॉल्ड एज अंडरग्राउंड वॉटर. जे पाणी भूगर्भात असते त्याला भूगर्भ जल असे म्हणतात आणि त्यावर आधारित काही सिंचन प्रकार आहेत त्याचा आज आपण विचार करणार आहोत. पहिला जो प्रकार आहे तो आहे विहीर जलसिंचन. आता आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे बहुतांश शेतकऱ्यांकडे विहीर जलसिंचन असते किंवा विहिरीद्वारे ते शेताला पिकांना पाणी देत असतात आणि संपूर्ण भारताचा जर विचार केला तर भारतात सर्वसाधारणपणे 41% इतकं जलसिंचन विहिरींच्या मार्फत केलं जातं. संपूर्ण कृषी विभागाचा जर आपण विचार केला किंवा संपूर्ण शेतीचा जर आपण विचार केला तर ज्या ज्या ठिकाणी कॅनॉल इरिगेशन किंवा तलाव जलसिंचन करणं शक्य होत नाही त्या ठिकाणी आपल्याला विहीर जलसिंचन हा पर्याय योग्य वाटतो आणि बहुतांश शेतकऱ्यांनी तो स्वीकारलेला असतो. आणि त्याचं मुख्य कारण असं की आपल्याला माहिती आहे की कॅनॉल इरिगेशन हे जास्त प्रमाणात खर्चिक आहे किंवा त्याला खूप मेंटेनन्स लागतं किंवा उंच सखल भागामध्ये कॅनॉल इरिगेशन करता येत नाही. त्या तुलनेत मात्र विहिरी आपल्याला कुठेही खोदता येऊ शकतात आणि त्याद्वारे आपल्याला जलसिंचन करून पीक उत्पादन घेता येऊ शकतं आणि म्हणून बहुतांश शेतकरी हे विहीर जलसिंचनाला प्राधान्य देतात. होडर या शास्त्रज्ञाच्या मते साधारणपणे ज्या पाण्यामध्ये रासायनिक जे गुणधर्म आहेत त्या रासायनिक गुणधर्मांमुळे काही खडक विदारित होतात भूगर्भाच्या अंतर्गत भागात किंवा भूगर्भामध्ये आणि ते विदारित झाल्यामुळे वेगवेगळे जे स्तर तयार झालेले असतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांचे त्यामध्ये अग्निजन्य असतील स्थरित असतील किंवा रूपांतरित असतील तर त्या ठिकाणी आपल्याला विहिरीचं खोदकाम करून पाणी मिळवता येऊ शकतं आणि पिकांना पाणी पुरवठा करता येऊ शकतो. तर बऱ्याच भागामध्ये भारताचा जर विचार केला तर बऱ्याच भागामध्ये उदाहरणार्थ मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल महाराष्ट्र असेल गुजरात असेल पठारावरच्या बहुतांश भागांमध्ये आपल्याला विहिरींचं खोदकाम केलेलं आढळतं आणि काही प्रदेश काही जे पर्वतीय प्रदेश आहेत हिमालयाचा पायथा वगैरे या प्रदेशात देखील आपल्याला विहीर जलसिंचन असलेलं आढळतं. त्यानंतर होडर या शास्त्रज्ञाने असं सांगितलेलं आहे की जे ज्यावेळेस पाण्यातील रासायनिक गुणधर्म हे खडक विदारित करत असतात त्यामुळे जोड फटी आणि सांधे जॉईंट्स क्रॅक्स अँड क्रिवायसेस मध्ये पाणी झिरपत जातं आणि हे झिरपलेलं किंवा पाझरलेलं पाणी विहिरीमध्ये जमा होत असतं आणि हे जमा झालेलं पाणी आपण विद्युत पंपाच्या सहाय्याने किंवा इतर काही उपकरणांच्या सहाय्याने तंत्राच्या सहाय्याने उपसतो शेतकरी उपसतो आणि पिकांना त्याचा पुरवठा करत असतो आणि म्हणून जितके जोड सांधे आणि फटे असतील तितकं त्या ठिकाणी विहिरीला पाणी लागण्याची शक्यता जास्त असते. एकूण जर आपण विहिरीच्या पाण्याच्या उपलब्धतेचा विचार केला तर खडकांची रचना असेल खडकांचं वय असेल खडकांची काठिण्य पातळी असेल यावर पाण्याची उपलब्धता अवलंबून असते. बहुतांश स्तरित खडकांमध्ये जास्तीत जास्त स्तरित खडकांमध्ये पाण्याची उपलब्धतेची शक्यता जास्त असते तुलनेने अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांच्या. कारण काय स्तरित खडक हे आपल्याला नावातच ते दर्शवतात की स्तर असतात एकानंतर एकाशे स्तर असतात आणि ते बहुतांश मृदू असतात आणि मृदू असल्या कारणाने ते लवकर झिजतात तुटतात फुटतात आणि त्यातून पार्यता तयार होते. पार्यता असल्यामुळे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये किंवा अंडरग्राउंड किंवा भूगर्भातून पाणी एका भागातून दुसऱ्या भागात पाझरू शकतं झिरपू शकतं आणि हे झिरपलेलं पाणीच आपल्याला विहिरीच्या ठिकाणी जमा झालेलं दिसतं आणि ते आपल्याला वापरता येऊ शकतं. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर 56% इतकं जे क्षेत्र आहे ते भूगर्भ जलावर आधारित विहिरी या जलसिंचनामार्फत आपल्याला झालेलं आढळतं. उत्तर प्रदेशमध्ये 50% विहिरीद्वारे जलसिंचन केलं जातं कर्नाटकमध्ये 30% तामिळनाडूमध्ये 40% इतकं विहिरींच्या द्वारे जलसिंचन झालेलं आपल्याला आढळून येतं. आता जसं हे एकूण आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं की विहीर जलसिंचन हे उपयुक्त आहे किंवा साधारणपणे कमी जागेमध्ये आहे कमी जागेमध्ये होऊ शकतं कमी खर्चामध्ये होऊ शकतं
तर यानंतर आपण त्याचे फायदे आणि तोट्यांचा विचार करणार आहोत. तर पहिला फायदा असा आहे की आपल्याला जागा फार कमी लागते, म्हणजे 5 एकर किंवा 2 एकर किंवा 1 एकर असे छोटे लहान शेतकरी सुद्धा ते विहिरीचं खोदकाम करू शकतात आणि त्याद्वारे पाण्याची उपलब्धता करून त्या ठिकाणी वेगवेगळे पिकं घेऊ शकतात. पहिला फायदा हा आहे की जागा खूप कमी लागते. दुसरा फायदा असा आहे की खर्च पण तुलनेने तलाव आणि कालव्याच्या तुलनेने खर्च विहिरीला खूप कमी येतो. एकूण तुलनेने जरी तो शेतकऱ्यांसाठी जास्त असेल तरी तो मात्र अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना परवडणारा हा जलसिंचनाचा प्रकार आहे आणि म्हणून बहुतांश शेतकरी हे विहीर जलसिंचनाला प्राधान्य देत असतात. तिसरा असा उपलब्धता आहे की तुम्हाला विहिरीचं पाणी केव्हाही उपलब्ध असतं, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला पिकांना देता येऊ शकतं. कॅनल जलसिंचनासारखं नाही किंवा तलाव जलसिंचनासारखं नाही की जेव्हा एखादी अथॉरिटी असेल किंवा जलसिंचन विभाग असेल किंवा तलावाचा मालक असेल तर तो पाणी सोडेल आणि नंतरच तुम्हाला वापरता येईल, तर तसं नाही. त्यामुळे तुम्हाला जेव्हा केव्हा पिकाची गरज असेल आणि जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही विहिरीचं पाणी त्या पिकासाठी वापरू शकता. त्यामुळे विहीर जलसिंचन बऱ्याच ठिकाणी झालेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर विहीर ही बहुतांश अंडरग्राऊंड म्हणजे खालचं पाणी भूगर्भ जल त्यामध्ये येत असतं, त्यामुळे बहुतांश हे भूपृष्ठ जलापेक्षा निश्चितच शुद्ध असतं. कारण आपल्याला माहिती आहे की हे अनेक खडकांच्या स्तरांमधून वाळूच्या स्तरांमधून येत असतं आणि शास्त्रज्ञांनी असं मत मांडलेलं आहे की जेव्हा एखादं पाणी अंडरग्राऊंड असं 10 किलोमीटरपर्यंत जेव्हा प्रवास करेल आणि कोणत्याही प्रकारची प्रदूषकं त्यामध्ये मिसळणार नाही म्हणजे तो जो प्रवास आहे तो पाण्याचा अंडरग्राऊंड तो जर नैसर्गिकरित्या झाला तर ते पाणी 100% शुद्ध असतं. अशा प्रकारची नैसर्गिक त्याचं शुद्धीकरण त्या ठिकाणी केलं गेल्यामुळे त्या ठिकाणी ते पाणी विहिरीचं पाणी हे बहुतांश भूपृष्ठ जलापेक्षा किंवा वरच्या भूपृष्ठावर असणाऱ्या पाण्यापेक्षा निश्चितपणाने शुद्ध असतं आणि तो एक फायदा या ठिकाणी झाला. जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत, कारण फायद्यांबरोबर विहिरीला काही मर्यादाही आहेत. त्यामध्ये पहिली मर्यादा अशी की जरी आपण म्हणत असलो की हा कमी खर्चिक प्रकार आहे किंवा परवडणारा प्रकार आहे, परंतु काही जे शेतकरी अत्यंत गरीब असतात त्यांना खोदकामासाठी बांधकामासाठी त्यानंतर MSCB च्या सँक्शनसाठी पैसे नसतात आणि म्हणून केवळ खोदकाम आणि कमी जागा लागते म्हणून तो प्रकार परवडेलच असं नाही, तर अत्यंत गरीब किंवा अल्पभूधारक किंवा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हा विहीर जलसिंचन प्रकार न परवडणार आहे. दुसरा तोटा असा की प्रत्येक विहीर खोदल्यानंतर त्या विहिरीला पाणी लागेलच याची काही शाश्वती देता येत नाही, कारण शेवटी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पाण्याची उपलब्धता ही खडकांचे वय खडकांची पार्यता त्या ठिकाणी असलेली भूजल पातळी यावर अवलंबून असतं आणि ती भूजल पातळी जर खूपच खोल गेलेली असेल तर तिथे विहिरीला पाणी लागू शकत नाही किंवा लागण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे ती विहीर कोरडी राहू शकते किंवा विहीर खोदल्यानंतरही पाणी न लागल्यामुळे त्या शेतकऱ्याचं आर्थिक मोठं नुकसान होऊ शकतं आणि त्याचा तो तोटा त्याला तिथे त्या ठिकाणी सहन करावा लागतो. म्हणजे पाणी लागेलच याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या त्या ठिकाणी विहीर खोदत असताना केल्या जातात, म्हणजे पाणी पाहणारी लोकं आणली जातात. मेरी सारखी संशोधन संस्था आहे की त्यांच्याकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे की कोणत्या प्रकारचं ठिकाणी किती पाणी लागू शकेल, परंतु आजपर्यंत असं कोणतंही शाश्वत तंत्रज्ञान उपलब्ध नाही की ज्या ठिकाणी 100% पाणी लागेलच आणि इथेच आपण खोदकाम करू शकू. यामध्ये कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान आजपर्यंत तरी जगात विकसित झालेलं नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं म्हणजे पाणी पाहणारी व्यक्ती असेल, त्यानंतर काही थोड्या प्रमाणात अंदाज वर्तवणारं मशीन असेल वगैरे, ह्या सर्व खर्चाला शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं आणि तो देखील त्यांचा तो तोटाच आहे. पुढचा तोटा असा आहे की ज्यावेळेस उन्हाळा ऋतू असतो त्यावेळेस बहुतांश पाण्याची पातळी भूजल पातळी खाली जाते आणि जेव्हा पिकांना गरज असते त्याच वेळेस पाणी कमी होत असतं, म्हणजे हा देखील एक तोटा आहे. म्हणजे त्यावेळेस जेव्हा पावसाळा ऋतू किंवा हिवाळा ऋतूमध्ये पाणी उपलब्ध असतं, परंतु उन्हाळा ऋतूमध्येच नेमकं पाण्याची गरज असताना त्या ठिकाणी पाणी कमी पडतं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. पुढचा तोटा असा आहे की ज्या विहिरी ह्या शेवटी बांधकाम केल्यानंतर ह्या उघड्या असतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्याज्य पदार्थ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टाकाऊ पदार्थ त्यामध्ये हवेद्वारे
किंवा इतर कारणांनी तिथे पडत असत आणि त्यामुळे ते पाणी प्रदूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही वेळेस असं होतं की शेतकऱ्यांनी विहीर खोदलेली आहे परंतु त्याला येणारा जो खर्च आहे बांधकामासाठीचा हा कदाचित विहीर खोदण्यापेक्षाही जास्त असतो, कारण बहुतांश ठिकाणी या जमिनी काळ्या असतात, पूर्ण 50 फूट 100 फूट 200 फुटापर्यंत विहिरी ना खडक लागत नाही आणि मग काळी माती किंवा काळी मृदा असल्यामुळे विहिरी धसण्याचा प्रकार किंवा विहीर उद्ध्वस्त होण्याचा प्रकार त्या ठिकाणी घडत असतो। आणि जे बहुतांश आपलं गिरणाखोर आहे, नाशिक जिल्ह्यातील गिरणाखोऱ्यामध्ये किंवा उत्तर भारतातील बहुतांश गंगा खोऱ्यामध्ये देखील हा प्रकार घडतो की ज्यावेळेस पूर येतो नद्यांना आणि नदीच्या किनारी जर या विहिरी असतील तर त्या ठिकाणी जास्त काळी मृदा असल्या कारणाने विहिरी धसतात किंवा उद्ध्वस्त होतात आणि त्या विहिरी पूर्णपणे बुजतात। हाही एक तोटा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो। म्हणजे अशा प्रकारचे अनेक तोटे जरी असले तरी विहीर जलसिंचन हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं। त्याचं कारण असं की त्या ठिकाणी लागणारी कमी जागा, कमी वेळेत पाणी उपलब्ध आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते पाणी आपल्याला उपलब्ध होत असल्या कारणाने विहीर जलसिंचनाला अनेक शेतकरी प्राधान्य देत आहेत। यानंतर आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत, कूपनलिका किंवा विंधन विहिरी जलसिंचन। आता कूपनलिका आणि विंधन विहिरी जलसिंचन म्हणजे काय याचा आपण विचार करणार आहोत। यंत्राच्या सहाय्याने जेव्हा जमिनीला छिद्र पाडून जोपर्यंत भूजल पातळी आहे तोपर्यंत त्या छिद्राची छिद्र पाडण्याची प्रक्रिया नेणे व नंतर जेव्हा पाणी लागेल त्या स्तरापर्यंत मोटर टाकून किंवा पंप टाकून ते पाणी उपसणे या प्रक्रियेला कूपनलिका किंवा विंधन विहीर जलसिंचन असे म्हणतात। आता ह्या विहिरी बहुतांश ठिकाणी भारतातही आणि जगभरही असलेल्या आढळतात। आता याचे जे उपप्रकार आहेत त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे। पहिला प्रकार बोरवेल, दुसरा प्रकार ट्यूबवेल आणि तिसरा प्रकार आर्टिशियन वेल असे हे तीन प्रकार आहेत। आता हे तीनही प्रकार फक्त तांत्रिकरित्या वेगवेगळे आहेत, त्याचा एकच उद्देश आहे जलसिंचन आणि त्या सर्वांना कूपनलिका असं म्हटलं तरी फार फरक पडत नाही। शब्दशः फरक पडत नसला तरी मात्र तांत्रिकदृष्ट्या मात्र त्याच्यामध्ये बदल किंवा फरक आहे, तो फरक कोणता आहे त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे। पहिला आहे बोरवेल। आता बोरवेल आणि कूपनलिका ह्या एकाच अर्थाने वापरले जाणारे शब्द आहे। बोरवेल जसं मी व्याख्येमध्ये सांगितलं की यंत्राच्या सहाय्याने कठीण खडक लागेपर्यंत किंवा भूजलापर्यंत यंत्राच्या सहाय्याने छिद्र पाडणे व जेव्हा केव्हा पाणी लागेल त्या ठिकाणी मोटर टाकून पंप टाकून पाणी उपसणे याला बोरवेल असं म्हणतात। आता बोरवेल हे शक्यतो कठीण खडकांच्या प्रदेशात घेतात। पुढचा जो प्रकार आहे ट्यूबवेल तो आपण पाहणार आहोत। बोरवेल हे कठीण खडकांच्या प्रदेशामध्ये घेतात म्हणजे शक्यतो पठारावर किंवा ज्या ठिकाणी खडक कठीण आहे किंवा ज्या ठिकाणी मृदा कठीण आहे टणक आहे त्या ठिकाणीच बोरवेल घेतात। आणि एकदा आपल्याला पाणी लागलं 100 फूट 200 फूट 300 फूट जिथपर्यंत आपण खोदकाम केलेलं आहे तिथपर्यंत आपण पाईपद्वारे ती मोटर सोडतो आणि जिथपर्यंत भुसभुशीत भाग आहे तोपर्यंत केसिंग असतो। केसिंग म्हणजे असा भाग किंवा असा पाईप की ज्याद्वारे आपण बाहेरील मटेरियल किंवा बाहेरील मृदा खडक खडकाचे तुकडे हे आतमध्ये जाऊन पडणार नाहीत त्यासाठी त्याला अडथळा यावा म्हणून त्यासाठी वापरलेला पाईप म्हणजे केसिंग पाईप होय। आणि हा केसिंग पाईप इतर जे त्याज्य पदार्थ किंवा इतर टाकाऊ पदार्थ बाहेर बोरवेलमध्ये जाऊ नयेत यासाठी अडथळ्याचं काम करतो आणि त्या केसिंगच्या मध्यभागी आपण पाईप सोडून आणि नंतर त्याला मोटर जोडून आपण पाण्याचा उपसा करू शकतो आणि पिकांना देऊ शकतो। आता बोरवेलचा देखील बऱ्याच ठिकाणी वापर भारतामध्ये झालेला आढळतो आणि बहुतांश जे वाळवंटी प्रदेश आहेत वाळवंटी प्रदेशामध्ये बोरवेल मोठ्या प्रमाणात खोलवर गेलेले आढळतात। आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर मराठवाडा आणि विदर्भ हे प्रदेश आहेत की जिथे पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो त्या प्रदेशातही बोरवेल मोठ्या प्रमाणात 400, 500, 600 फूट खोलीपर्यंत नेलेले आढळतात आणि त्यामुळे तेथे पाण्याची उपलब्धता किंवा पाण्याची जी पातळी आहे ती खोल दरवर्षी खोल अशा प्रकारे जात आहे किंवा ती अत्यंत खोलीवर ते बोरवेल वाढत आहेत। पुढचं आहे ट्यूबवेल। बोरवेल तर मी अगोदर सांगितलं की कठीण खडकांमध्ये घेतात परंतु ट्यूबवेल मात्र तांत्रिकदृष्ट्या पूर्ण वेगळा आहे। ट्यूबवेल हे वाळू सरा किंवा गाळ जेथे असते गाळाच्या जमिनी किंवा गाळवटेची जमीन असते गाळ
गाळसाऱ्याची जमीन असते, वाळूसारा किंवा गाळसारा ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी ट्यूबवेल चा वापर केला जातो किंवा ट्यूबवेल खोदल्या जातात। आता बोरवेल आणि ट्यूबवेल मध्ये खोदकामाचं तंत्र एकच आहे, फक्त ट्यूबवेल मधला फरक असा की ट्यूबवेल ह्या वाळूसरी किंवा गाळसाऱ्याच्या ठिकाणी घेतल्या जातात, टणक जमिनीत ह्या घेतल्या जात नाहीत। आणि दुसरं तंत्र असं वेगळं आहे की जसं बोरवेलमध्ये केसिंग असतो तसंच ट्यूबवेलमध्ये सुद्धा केसिंग असतो, परंतु तो केसिंग हा जाळीदार असतो, म्हणजे चाळणीसारखा असतो, त्याला छिद्र छिद्र असतात त्या केसिंग पाईपलाच परंतु खालच्या बाजूला। आणि हा ट्यूबवेलचा केसिंगचा पाईप किंवा ही जी जाळी आहे ती वरच्या बाजूपासून खालच्या बाजूपर्यंत निमुळती होत गेलेली असते, म्हणजे काय की जसजसं खाली जाऊ तसतशी त्याची रुंदी ही कमी कमी होत गेली असते। अगोदर मात्र 4 फूट 5 फूट असा असतो, सॉरी 4 इंच 5 इंच असा असतो, नंतर मात्र तो कमी कमी होऊन 1 इंच 2 इंच किंवा त्याच्यापेक्षा कमी अशा पद्धतीने तो ट्यूबवेल वाळसाऱ्यामध्ये बसवलेला असतो आणि त्यातून पाण्याचा उपसा केला जातो। पुढचा जो प्रकार आहे तो आहे आर्टिशियन विहीर, याला आर्टिशियन विहीर यालाच वाहत्या विहिरी असंही म्हणतात। आता आर्टिशियन विहीर म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय याचाही आपल्याला विचार करायचा आहे। आर्टिशियन विहिरीची पहिल्यांदा सुरुवात झाली ती फ्रान्स या देशामध्ये आणि नंतर त्याचा विस्तार प्रामुख्याने इंग्लंडमध्ये आणि त्यातही प्रामुख्याने लंडन या शहरामध्ये आर्टिशियन विहिरींचं खोदकाम आणि आर्टिशियन विहिरींचा विकास जास्त प्रमाणात झाला। अगदी त्याच्या रचनेबाबत जर आपण विचार करायचं ठरलं तर बोरवेल आणि ट्यूबवेल सारखीच या आर्टिशियन विहिरींची रचना असते, फक्त फरक इतकाच आहे की आर्टिशियन विहिरी ह्या नैसर्गिकरित्या म्हणजे वर येणारं पाणी जे आहे त्या ठिकाणी खोदल्या जातात किंवा त्या ठिकाणी त्या उपलब्ध असतात। अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर ऑस्ट्रेलियाचं वाळवंट असेल, सहारा वाळवंट असेल किंवा इतर जो आजूबाजूचा भाग आहे त्याच्या परिसरामध्ये या विहिरी आढळतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आर्टिशियन विहिरी किंवा याच्या वाहत्या विहिरी वाहत्या पाण्याच्या विहिरी आहेत या ऑस्ट्रेलियाच्या सारख्या वाळवंटामध्ये किंवा सहारा सारख्या वाळवंटामध्ये कसे काय निर्माण होऊ शकतील, तर त्याचं मुख्य कारण असं आहे की ज्या वेळेस खडकांच्या अंतर्गत रचनेमध्ये बदल होत असतात किंवा अपनती आणि अवनती अशा प्रकारच्या ज्या घडीचे प्रकार आहेत त्या घडीचे प्रकारांनुसार खडकांची रचना असते, म्हणजे अपनतीनंतर अवनती आणि अवनतीनंतर पुन्हा अपनती अशी जेव्हा खडकांची रचना असते किंवा घडीचे खडक असतात त्या ठिकाणी ज्या बाजूने पाणी येत आहे त्या बाजू ती बाजू मोकळी असते आणि नैसर्गिकरित्या विरुद्ध बाजूला मात्र दाब असतो आणि दाब असल्यामुळे हे पाणी ज्या बाजूला मोकळं किंवा ज्या बाजूला जाण्यासाठी मार्ग आहे त्या बाजूला आपोआप उफळण्याची प्रक्रिया किंवा आपोआप पाणी बाहेर पडण्याची प्रक्रिया घडते आणि म्हणून वाळवंटी प्रदेशालगत या विहिरी प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी आढळतात। आणि त्यातही महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे त्या ठिकाणी पार्य आणि अपार्य अशी रचना खडकांची असते, पहिल्यांदा अपार्य नंतर पार्य आणि पुन्हा अपार्य अशा प्रकारची खडकांची रचना असली, दोन्ही अपार्य मध्ये पाणी दाबलं जातं आणि पार्य जिथं आहे पार्य म्हणजे परमिएबल म्हणजे पाणी येऊ शकेल असं अशा प्रकारची खडकांची रचना असल्यामुळे ते दोन्ही अपार्य खडक पाण्याला दाबतात आणि वर पाणी लोटण्याच्या दृष्टीने क्रिया होते आणि म्हणून आर्टिशियन विहिरी या प्रामुख्याने वाळवंटी प्रदेशांमध्ये आढळतात। म्हणजे अगदी तंतोतंत तो नियम लागू नाही परंतु बहुतांश जास्तीत जास्त प्रमाण हे वाळवंटी प्रदेशामध्ये असलेलं आढळतं। भारतातही हिमाचल प्रदेशामध्ये त्या काही ठिकाणी या विहिरी आढळतात आणि काही ठिकाणी फार कमी स्वरूपात राजस्थानमध्ये देखील या विहिरी आढळतात। आता जसे याचे या जसे हे 3 प्रकार आहेत या 3 प्रकारांना अनुसरून त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होत असते, यानंतर आपल्याला त्याचा फायदा आणि तोट्यांचा विचार करायचा आहे। पहिला फायदा असा आहे की तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा बोरवेल खोदता येतं, म्हणजे आज पाण्याची गरज आहे तर लगेच तुम्ही बोरवेल ट्यूबवेल घेऊ शकता, म्हणजे आज पाणी विहिराळ तुमची कोरडी पडली आहे त्यावेळेस त्या दिवशी तुम्ही निर्णय घेऊ शकता की आपल्याला पाण्याची उपलब्धता करायची आहे तर आपल्याला बोरवेल घेण्याशिवाय पर्याय नाही, म्हणजे ॲट दॅट मोमेंट यू कॅन डिसाईड वेदर यू हॅव टू डिग अ बोरवेल ऑर नॉट, म्हणजे पाणी
दुर्भिक्ष जाणवलं की त्या मिनिटाला शेतकरी निर्णय घेतात आणि बोर करतात. हा पहिला फायदा आहे आणि त्या वेळेस लगेच त्याचं पिकाचं पाण्याची गरज भागवता येऊ शकते. दुसरा फायदा असा आहे की त्याला जागा अजिबातच लागत नाही. विहिरीला तरी एक गुंठा दोन गुंठा किंवा त्यानंतर त्याच्या पाईपला पाईप करणं, खांब उभा करणं वगैरे वगैरे या सर्व प्रक्रियेसाठी किंवा कामांसाठी जागा लागते. परंतु बोरवेल आणि ट्यूबवेलला मात्र अजिबातच जागा लागत नाही. साधारणपणे 5 ते 6 इंचाची जागा एवढीच जागा त्या ठिकाणी लागत असते आणि म्हणून तो एक फायदा आहे. खूप कमी जागेमध्ये बोरवेल ट्यूबवेल करता येतात. पुढचा फायदा असा आहे की हे बंदिस्त असतात त्यामुळे विहिरीसारखं इतर त्याचे पदार्थ किंवा काय टाकाऊ पदार्थ त्यामध्ये मिक्स होऊ शकत नाही आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं पाण्याचं प्रदूषण किंवा भूजलाचं प्रदूषण त्या ठिकाणी होत नाही. तिसरा फायदा असा आहे की विहिरी काही मर्यादेपर्यंतच खोदता येतात परंतु बोरवेल आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे 500, 600, 700, 800 पर्यंत खोलीपर्यंत नेता येऊ शकतात आणि आपल्याला जितकं खोल पाहिजे तितकं ते बोर नेता येऊ शकत असल्यामुळे आपल्याला पाणी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्याचं खोदकाम करता येऊ शकतं. आणि चौथा फायदा आहे की वेळेवर जर विहीर कोरडी पडली, पाण्याचं दुर्भिक्ष जाणवलं तर होणारं जे आर्थिक नुकसान आहे ते बोरवेलमुळे आणि ट्यूबवेलमुळे वाचवता येऊ शकतं, पिकं वाचवता येऊ शकतात. त्यामुळे बहुतांश ठिकाणी हे बोरवेल आणि ट्यूबवेल घेतली जातात. जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. पहिला तोटा असा आहे की तुम्ही बोर त्या नावातच शब्द सामावलेला आहे बोरवेल, वेल आहे परंतु दॅट इज बोर. बोर मीन्स बोर इन द सेन्स इफ देअर इज नो अवेलेबिलिटी ऑफ वॉटर देअर विल बी द पॉसिबिलिटी ऑफ वेस्टेज ऑफ मनी अँड टाईम. शेतकऱ्याला पाणी लागेलच याची शाश्वती नाही कारण कुणी मी अगोदरच सांगितलं की कोणीही असं तंत्रज्ञान शोधून काढलेलं नाही की 100% इथे पाण्याची उपलब्धता आहे आणि इथेच बोरची खोदकाम करा किंवा ट्यूबवेल घ्या. त्यामुळे पाणी लागेलच याची गॅरंटी नसल्या कारणाने बोरवेल हे बऱ्याच वेळेस धोकादायक ठरतं आणि पाणी न लागल्यामुळे शेतकऱ्याचे पैसे वाया जातात आणि तो शेतकरी कर्जामध्ये बुडतो. पहिला तोटा. दुसरा तोटा असा आहे की ज्या वेळेस शेतकऱ्याला पाणी लागत नाही 100 फूट, 200 फूट, 300 फूट तो खोदतो आणि पुन्हा तो 400 फुटापर्यंत जातो म्हणजे जसजसं तो खोल जाईल तसतसं ते पाण्याचा उपसा दिवसेंदिवस वाढत आहे आणि म्हणून या पाण्याच्या अतिउपसा केल्यामुळे भूजल पातळी खोल जात आहे आणि ही भूजल पातळी खोल गेल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जास्त बोरवेल आहेत किंवा ट्यूबवेलची संख्या आहे त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष वाढण्यास सुरुवात झालेली आहे. पुढचा तोटा असा आहे की बोरवेल आणि ट्यूबवेल हे शेवटी छिद्र आहेत जमिनीला म्हणजे भूस्तर जी रचना आहे जमिनीची किंवा पृथ्वीची ती भूस्तर रचना त्यामुळे बिघाड होत आहे. त्यामध्ये बिघाड झाल्यामुळे एकूणच जे पृथ्वीच्या एकूण जी रचना आहे नैसर्गिक रचना ती बिघडत आहे म्हणजे सतत वेगवेगळ्या प्रकार कारणांसाठी इंडस्ट्रियलिस्ट असतील, शेतकरी असतील, घरकामासाठी असतील हे बोरवेल आणि ट्यूबवेल घेतले जात आहेत आणि दिवसेंदिवस ती घेण्याची संख्याही वाढत आहे, खोदण्याची संख्या वाढत आहे आणि म्हणून एकूण जी भूस्तर रचना आहे त्याचं संतुलन असेल किंवा तिची रचना असेल ती रचना बिघडत आहे आणि त्यामुळे तो एक तोटा आहे. पुढचा तोटा असा आहे की जरी तुम्ही बोरवेल आणि ट्यूबवेल हे कमी वेळेमध्ये घेत असलं तरी परंतु त्यालाही एक मर्यादा आहे म्हणजे अगदी एक शेतकरी किती मर्यादा पातळीपर्यंत घेऊ शकेल. एक बोर घेईल, दोन बोर घेईल, तीन बोर घेईल, चौथ्या बोरला किंवा पुढच्या नंबरला जेव्हा त्याचा तो विचार करेल की आपला किती पैसा वाया जात आहे किंवा किती वेळ वाया जात आहे आणि शेवटी तो त्याला मर्यादा येते आणि तो ते काम बोरवेल घेण्याचं काम थांबवतो म्हणजे त्या ठिकाणी आर्थिक झळ शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात सहन करावी लागते. हाही या ठिकाणी तोटा आहे. अशा प्रकारे अनेक फायदे आणि तोटे याचा आपण या संदर्भात आपण विचार केलेला आहे आणि भूगर्भ जल आधारित सिंचनाचे जे 2 उपप्रकार आहेत त्याचाही आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढचा जो पॉइंट आहे तो त्याचा विचार आपण उद्या करूया. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थांबायचं का? हॅलो.